युवाशिवाई या संघाची सलामीची जोडी मैदानात सज्ज आहे. स्ट्राईक एंडला आहेत एक सेन्सिबल क्रिकेटर. स्ट्राईक एंडला आहेत आशिष, नॉट स्ट्राईक एंडला आहेत विकी रामराजे. या विकी रामराजेंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे स्वरूप घरत यांच्याकडून जर त्यांनी षटकार मारला तर. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. या विकेट किपरच्या माहेर बाजूला जे 3 प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी तिथून उठायचं आहे कृपया करून लवकरात लवकर. आणि मागे जायचं आहे, बॅक साईडला जायचं आहे. जाळीच्या बॅक साईडला तुम्ही उभे राहू शकता, आतमध्ये नाही. धन्यवाद आमची विनंती ऐकल्याबद्दल. दोन्ही संघांचा एक एक अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर हवा आहे लवकरात लवकर 2 मिनिटात. या दरम्यान हा पहिला चेंडू उत्कृष्ट फटका आहे आशिष यांच्या बॅटमधून निघालेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चौकार घोषित होतोय गोलंदाज प्रणव. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवर आशिष यांच्या मार्फत हा मारणा त्याला फटका स्वतःचा आणि संघाचं खातं उघडताना 4 धावेने. मी पुन्हा एकदा शेवटचा कॉल देतोय दोन्ही संघांसाठी. एक एक अतिरिक्त खेळाडू न आल्यास दोन्ही संघांना पेनल्टी देण्यात येईल ही कमिटीचा निर्णय आहे लक्षात घ्या. दोन्ही संघांचा एक एक खेळाडू लवकरात लवकर पुढच्या 2 मिनिटांमध्ये हवा आहे अन्यथा 2 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागेल दोन्ही खेळाडूंना. हॅलो. या दरम्यान आता जी मॅच झाली होती शिवाई रिबेल्स विरुद्ध शिवाई मास्टर त्याच्यातील मॅन ऑफ द मॅच विकास मोरे दादूस याला मी स्टेजवर बोलवेन. आत्ता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दादूस विकास मोरे. विकी रामराजे यांच्याकडून लोकांना म्हणजे इथल्या सर्व खेळाडूंना प्रचंड आशा अपेक्षा आकांक्षा आहेत आणि म्हणून त्यांच्यावर पारितोषिकांची थोड्याच वेळात बरसात होणार आहे. मी परेश मापुसकर यांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्यांनी विकास मोरे यांना द्यायचा आहे. 18 चेंडूत 28 धावा केल्या होत्या दादूस यांनी. दादूसाठी टाळ्या वाजवायचे आहेत सगळ्यांनी एकदा. सुंदर फलंदाजी सुंदर कप्तानी आपल्या संघासाठी करतायत. 4 सामने त्यांच्या कप्तानीत लीग मॅच मधले जिंकलेले आहे. शिवाई रिबेल्स हा पहिला संघ आहे जो 4 सामने जिंकलेला आहे या यंदाच्या SPL मध्ये. धन्यवाद दादूस. या दरम्यान आपण सामन्याकडे वळायचंय आणि हा उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हा षटकार आणि चांगली फलंदाजी आशिष मार्फत. आपण बघतोय कुठेही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही आहेत कारण फुलटोस चेंडू आहे आणि त्या चेंडूला व्यवस्थितपणे दाद देत आहेत सीमारेषेपार फटकावत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 युवा शिवाई या संघाची. गोलंदाजाचं नाव आहे जयेश. संधी कायम आहे विकी रामराजे यांना षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे स्वरूप घरत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. गोलंदाज जयेश थोडं लवकर खेळायचं आहे खेळाडूंना विनंती आहे.
आणि हा पहिला चेंडू डाव्या अष्टीच्या बऱ्याच बाहेरचा पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव. यानंतरचा सामना आहे नेपच्यून रायझर्स आणि अल्टिमेट वॉरियर्स फायटर्स. नेपच्यून रायझर्स विरुद्ध अल्टिमेट फायटर्स यानंतरचा होणारा सामना आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे, त्यांनी आत्ताच टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचे, कारण आता कुठलाही वेळ इथे आम्ही देणार नाही, कारण वेळेचं बंधन फार महत्त्वाचं आहे. भरपूर सामने खेळवायचे आहेत, तर आपलं सहकार्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं. मी वारंवार तुम्हाला ही सूचना आणि विनंती करत आहे. हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे बाय विकी. चेंडू नक्कीच नक्की निघून जातोय डीप एक्स्ट्रा कवर्समध्ये, पण चांगलं क्षेत्ररक्षण आहे इथे आपल्याला पाहायला मिळते. सुदीप यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल या एका धावाने, धावसंख्येत वाढ, धावसंख्या निघून जाते 16 वर. आशिष आपल्याला पाहायला मिळतं, एक सेन्सिबल फलंदाजी करतोय. इथे बघितलं आपण हलकेच चढवला, एक धाव मिळवली लेग साईडच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत थोडीशी हलचल, जाऊन पोचते 17 वर. आणि हा सुंदर फटका आहे, उत्कृष्ट फटका. एक धाव मिळवत आहेत फलंदाज. दरम्यान आपण बघतोय शिवाजीनगर प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस इथे आपण पाहतोय आणि या दरम्यान सुरुवात चालू असलेला हा सामना युवा शिवाई विरुद्ध मराठा रेजिमेंट्स. विकी रामराजे यांनी जर षटकार मारला तर माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे आणि हा षटकार, क्या बात आहे. या म्हणजे आतापर्यंत या अनाऊन्समेंटची वाट बघत होते विकी रामराजे. मला असं वाटतं की या अनाऊन्समेंटची वाट बघत होते विकी रामराजे. थोडंसं प्राईज वाढू दे, मग मी षटकार आणि चौकार कसे मारतात ते मी दाखवतो, असं त्यांचं म्हणणं आहे. जर परत षटकार मारला तर माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते विकी रामराजे. क्या बात आहे, आज संध्याकाळी वाट बघणार तुमची सगळे. धावसंख्या 25 वर जाऊन पोचते. या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या हातात आलेलं आहे माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून आणि पुढच्या षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असा षटकार इथे पाहायला मिळतोय, डीप मिडविकेटच्या वरून मारण्यात आलेला, परफेक्ट टायमिंग आणि एक खराब चेंडूवर काय पद्धतीची फलंदाजी करायला पाहिजे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय आणि प्रमोद धाडवे गोलंदाज आहेत. थोडस लवकर क्षेत्ररक्षणात बदल, थोडासा सुदीप सर तुम्हाला मी विनंती करेन थोडस लवकर करायचंय.
एटीएम बँक ओपन झालेली आहे माननशी भैयासाहेब इंदिसे यांची. चला खेळाडूंना विनंती आहे, त्यांना फायदा उठवायचा असेल तर तुम्ही उचलू शकता. या दरम्यान उत्कृष्ट फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू हळूहळू का होईना निघून जातोय सीमारेषेच्या जवळ, पण शेवटी चेंडू थांबला आणि त्यानंतर अडवला गेला. इथे दोन धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या 27 वर पोहोचते. एचपीएल मधला हा आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण बघतोय. रविवारचा हा दिवस आहे आणि हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट ओपन ग्राउंडमध्ये जर झाडं नसतील तर हा नक्कीच नक्की खूप मोठा फटका होऊ शकला असता. इथे मात्र दोन धावा पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावेची इच्छा आहे इथे विकी यांच्याकडून, पण नाही म्हणतात आशिष. कारण तसं पाहायला गेलं तर रनरेट खूपच छान आहे आतापर्यंत आपण बघतोय. पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्यात आला फटका. संधी आहे विकी रामराजे यांना, जर अजून एक षटकार मारला तर माननीय भैयासाहेबजी इंदिसे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांच्या नजरा विकीच्या फलंदाजीवर आणि हा चांगला फटका आहे. वन बाउन्स चेंडू नक्कीच नक्की निघून जाईल सीमा रेषा पार चौकार. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते विकी यांच्या मार्फत. विकीच्या चाहत्यांना विनंती आहे चौकारावर पण का तुम्ही जर काही लावणार असाल तर. आता संधी आहे षटकारावर 3000 रुपये. चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा. इथे 1000 रुपये वाढलेले आहेत विकी रामराजे यांच्यासाठी. जर त्यांनी षटकार मारला तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे माननीय भैयासाहेबजी इंदिसे यांच्याकडून. आणि इथे हा चेंडू चमत्कारिक चेंडू वाटला, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता पण जराही न उडता चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जी सांगत होते 3 षटकं इतके पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 35. क्या बात आहे, 35 धावा धाव फलकावर दिसत आहेत. थोडंसं लवकर खेळायचं आहे, कृपया दोन्ही संघांना विनंती, थोडंसं लवकर खेळायचं आहे कारण प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे आमच्यासाठी. आजच्या दिवसाचा हा शेवटचा दिवस जो आहे तो बक्षीस समारंभ देखील आपल्याला सूर्यप्रकाशात करायचा आहे. आपलं सहकार्य गरजेचं आहे, ते पण सगळे सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत, तिथेही कुठे कमतरता करायची नाही आहे. जर तुम्ही आता थोडंसं लवकर खेळलात तर सेमीफायनल फायनलला थोडीशी मजा येऊ शकते. षटकाराला 3000 रुपये आहेत विकी रामराजे यांना माननीय श्री भैयासाहेबजी इंदिसे यांच्याकडून. आणि इथे मात्र हा फटका चुकतोय आणि विकी यांच्या खेळीचा इथे समारोप होतोय. त्यांना चेंडू ॲक्च्युली कळला नाही, बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता लास्ट मुमेंटला हलकाच मारण्याचा प्रयत्न. अतुल या गोलंदाजाने हा गडी बाद केलेला आहे विकी. आणि विकी यांचे 1000 रुपये आमच्याकडे इथे अतुल यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू हाताळतोय. व्यवस्थितपणे खेळता येत नाहीये आशिष यांना. आपण बघतोय प्रयत्न होता आशिष यांचा मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा जोरदार षटकार ठोकण्याचा, पण चेंडू निर्धाव निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. या दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू टर्न होतोय, पॉइंटला मारलेले फटके जे असतात ते बॅटला लागून नंतर एज
असते त्यामुळे नक्कीच नक्की आपली दिशा बदलतात. तिथे क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक हा थोडासा एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंटेड लागतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा इथे नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून, पाय पंचांकडून जो इशारा आहे हा नक्कीच नक्की चक गोलंदाजी म्हणजे थ्रो बॉल ज्याला म्हणतो आपण. काही वेळेला गोलंदाज एखादा चेंडू जोरात टाकण्याच्या नादात थ्रो पोझिशनमध्ये टाकला जातो आणि अशावेळी आमचे पंच हे डोळ्यात तेल टाकून उभे आहेत. त्यांनी पाहिलं की ही थ्रो गोलंदाजी आहे आणि कोणालाही न विचारता डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे या नो बॉलचा. आणि हा पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. नवसंख्या 38 आहे, 38 फ्री हिटचा चेंडू आहे. सुंदर खेळतोय आशिष, चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आणि इथे मात्र बैठक मारून खेळण्याचा प्रयत्न होता आशिष यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मिडविकेट एरियामध्ये पहिली पोझिशन आपण, तर मनसुबा मनात इच्छा त्या दरम्यान षटकार मारण्याची, पण चेंडू थोडासा हळू निघून जातो आहे, फसवतोय फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. या दरम्यान हा लोअर पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका पाहायला मिळतो आशिष मार्फत. क्या बात आहे, सुंदर फलंदाजी, हा SPL षटकार हवेशी गप्पा मारता मारता चेंडू सीमारेषापार, क्या बात आहे. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचते आहे ती 41 48 वर धावसंख्या पोचते. लवकर खेळायचं आहे, लवकर कृपया करून लवकर खेळायचं आहे, नम्र विनंती, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये दोन षटकार मारले तर त्या खेळाडूला ₹1,000 पारितोषिक जारी करण्यात येत आहे माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून. दोन षटकार जो कोणी खेळाडू मारेल, म्हणजे ह्या दोन फलंदाजांपैकी जो फलंदाज दोन षटकार मारेल त्यांना माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून ₹1,000 पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. गोलंदाज शैलेश आणि सामना करतील ते फलंदाज आहेत आशिष. आतापर्यंत मला वाटतं दोन षटकार आशिष यांनी लगावलेले आहेत. हा उत्कृष्ट फटका आहे, लोअर पुढचा चेंडू आहे. आशिषने कार्पेट पद्धतीचा स्ट्रोक आहे, मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळेल, एका धावेच्या वर काही नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे. धावसंख्या पोचते अर्धशतकावर, 50 धावा टाळ्या वाजल्या पाहिजेत 50 धावेसाठी. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. दोन षटकाराला माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून ₹1,000 पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे, वन बाउन्स चेंडू चांगलाच पद्धतीने अडवण्यात येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. जर फ्लॅट चेंडू होता म्हणून अडला गेला, जर थोडासा वरून जाणारा चेंडू असता तर नक्कीच वन बाउन्स निघून गेला असता सीमारेषापार, पण चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान म्हणता येईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. अतुल या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे खास घेऊ इच्छितो. इथे मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, संधी कायम आहे फलंदाजाला दोन षटकाराला ₹1,000. इथे जोरदार ठेवण्याचा प्रयत्न आहे पण एज लागते, चेंडू निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव मिळेल, एका धावेच्या वर काही नाही आहे. धावसंख्या 52 शेवटची संधी फलंदाजाकडे दोन षटकार मारून ₹1,000 कमवण्याची आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत आणण्याची.
इथे हा उत्कृष्ट फटका आहे, वर आहे पण थोडासा मिस्ट्रोक म्हणता येईल. दोन्ही खेळाडू धावत आहेत झेलसाठी, इथे कॉलिंग नाही आहे दोघांकडून आणि त्यामुळे झेल सुटतोय. मी काल म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्त्वाची असते, झेल घेताना कॉलिंग इम्पॉर्टंट असते, रनिंग बिटवीन द विकेट काढताना कॉलिंग इम्पॉर्टंट असते. तर आणि ज्यावेळी फलंदाज बाद होतो तेव्हा पुढचा फलंदाज कोण येईल त्यावेळी जी कॉलिंग असते ती एक इम्पॉर्टंट असते. या दरम्यान शेवटचा चेंडू आहे आणि इथे जोरदार टोलण्याच्या प्रयत्नात मात्र एज लागते. एक धाव मिळेल या एका धावेने, धावसंख्या जाऊन पोचते ती 54 आणि हा सामना जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. या दरम्यान मी खास सांगू इच्छितो माननीय, या दरम्यान मी खास सांगू इच्छितो विकी यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया मैदानात जायच्या आधी, आणि त्या अगोदर मी खास सांगू इच्छितो माननीय श्री भैयासाहेब इंदिसे हे इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत. तरी आपल्या मंडळाचे SPL चे उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनी माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे, कारण या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आम्हाला त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. आणि ज्यावेळी ते व्यासपीठावर येतात तेव्हा खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगली पर्वणी मिळते, जशी विकी रामराजे यांनी वर यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी विकी रामराजे यांना व्यासपीठावर बोलवीन, कारण त्यांनी जो षटकार मारला होता तर माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तिथे जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की त्यांच्या शुभ असतेच ते विकीला मिळावं. क्या बात आहे, वेलप्लेड विकी, खूप सुंदर. अजून एक षटकाराला नक्कीच 2000 पारितोषिक होतं, पण हरकत नाही आहे. चलो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद सर, आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे आणि मंडळातर्फे आम्ही त्यांचे तुमचे हार्दिक आभार मानतो. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय, आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत, कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, युवा शिवाई कुठलाही वेळ न घालवता आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. आता यानंतरचा होणार सामना आहे नेपच्यून रायझर्स आणि अल्टिमेट फायटर्स, दोन्ही संघांचे कर्णधार लवकरात लवकर इथे यायचे, कारण सगळ्यात महत्त्वाचा सामना असणार आहे आजच्या दिवसातला. आणि या दोन संघांच्या सामन्यावर तीन बाकीच्या संघांचा निर्णय अपेक्षित आहे. आपल्याला पाहायचं आहे काय होणार आहे. आता होणारा सामना आहे नेपच्यून रायझर्स आणि अल्टिमेट फायटर्स, दोन्ही संघांचे कर्णधार लवकर यायचे आहे, कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. नेपच्यून रायझर्स अल्टिमेट फायटर्स दोन्ही संघांचे कर्णधार पटकन यायचे आहे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सच्या इथे. Fifty-five to win आहे हा सामना जिंकण्यासाठी मराठा रेजिमेंट्स या संघाला. स्ट्राईक अँडलेट सुदीप, नॉन स्ट्राईक अँडलेट प्रणव. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर पटकनच. आणि 25 मिनिटं आहेत आपल्याकडे फक्त 5 षटकं टाकण्यासाठी. लक्षात घ्या, पंचांना ऑलरेडी आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एक नोटीस तुम्हाला देण्यात येईल पंचांकडून, किंवा एक वॉर्निंग देण्यात येईल आणि त्यानंतर पेनल्टी. अल्टिमेट फायटर्सचे कर्णधार आणि नेपच्यून रायझर्सचे कर्णधार यांनी टॉस बॉक्सच्या इकडे यावे. नेपच्यून रायझर्स अल्टिमेट फायटर्स आपल्या दोघांचे कर्णधार लवकर लवकर यायचे.
अल्टिमेट फायटरचे कर्णधार पंचावन धावांचं लक्ष आहे. या दरम्यान इथे नाणेफेक होते. अल्टिमेट वॉरियर्स अल्टिमेट फायटर्स आणि सामन्याला सुरुवात होते आणि पहिला चेंडूवर उत्कृष्ट फटका. चेंडू निघून जातोय पॉईंटच्या वरून. दोन्ही खेळाडू प्रचंड प्रयत्न करत आहेत हा चेंडू आणण्यासाठी, पण चेंडू हॅलो अल्टिमेट फायटरचे कर्णधार निलेश या फलंदाजाला सुवर्ण संधी आहे जर त्यांनी षटकार मारला तर. परेश मापुसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. त्याचप्रमाणे मयूर खापरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश कदम हॅलो या खेळाडूसाठी. तात्पुरती इकडे टॉस उडवण्याचा कार्यक्रम आहे का नेपच्यून रायझर्स आणि अल्टिमेट फायटर्सचा. कोण कॉल घेत आहे? अल्टिमेट फायटर्स हे कॉल घेत आहेत. हेड्सचा कॉल दिला त्यांनी आणि टेल्स आलेला आहे. तर कौल नेपच्यून रायझर्सकडे आलेला आहे. तर नेपच्यून रायझर्सचे संघाचे कर्णधार प्रसाद, तुम्ही काय निर्णय घेतला आहे व काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? आम्ही बॅटिंग स्वीकारतो आहे आणि आमचं लक्ष असेल कमी कमी 50+ धाव करायचं. नेपच्यून रायझर्स या संघाने 50 रनाचं आव्हान करायचं ठरवलं होतं, त्याच्यावर तुमचा काय प्लॅन असेल? काय प्लॅनिंग वगैरे तुम्ही काय केली असेल ना? समोरच्या टीमला कमी ते कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जे सुरुवाती यांचे जे मेन बॅट्समन आहेत त्यांना आउट करायचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट दोन्ही कर्णधारांना. ही चुरशी लढत असणार ह्या सामन्यावरती. 3 सामन्यांचा निर्णय असणार आहे, त्यामुळे हा सामना बघण्याची मजा येणार आहे. त्याच्या ती टेबल 2 आणि ग्रुप 2चा निर्णय असणार आहे. सध्या ग्रुप 1चा टेबल खूप क्लिअर झालेला आहे. धन्यवाद. म्हणजे अभय तुला असं म्हणायचं की हा सामना प्रेक्षकांनी नक्कीच बघावा, जिथे असतील त्या जागेवरून बघावा. कारण समीकरणच तसं आलंय, कारण खूप क्लोज टू क्लोज समीकरण आलंय टेबल 2चं. कारण पूर्ण नेट केवळ नेट रनरेटवरती हा निर्णय होऊ शकतो. अच्छा, म्हणजे हा प्रचंड महत्वाचा सामना आहे जवळजवळ 5 संघांसाठी. तसं पाहायला गेलं तर खेळणारे 2 आणि बाकीच्या 3. कारण याच्यामध्ये 3 सामन्यांचं म्हणजे 3 संघ रामराजे नेपच्यून रायझर्स आणि अल्टिमेट फायटर्स या 3 संघांचं भवितव्य या 2 संघांच्या मॅचवरती डिपेंड आहे. क्या बात आहे. चला तर मग ह्यानंतरच्या सामन्याकडे तर नक्कीच वळूया. पण आता चालू असलेला जो सामना आपण बघतोय तर 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 दिसते आपल्याला स्कोरबोर्डवर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11, 55 धावांचं लक्ष ज्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलंय तिथे प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. 5 लक्ष आहे. लक्षात घ्या, वेळेचं भान सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, अन्यथा नक्कीच नक्की पेनल्टीचा सामना करावा लागेल. मग मात्र तुम्ही कुठल्याही पद्धतीचा वाद किंवा तुमच्या तक्रारी घेऊन येऊ नका, कारण आम्ही तुम्हाला या गोष्टीसाठी सारखं वॉर्न करत आहोत आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी नाही आहेत तर ह्या फक्त तुमच्यासाठीच आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 होते. 55 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा जमाव्यात लागतील. निलेश कदम यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जवळजवळ 1500 रुपयाचं पारितोषिक टोटल लागलेलं आहे. त्याच्यामध्ये 500 रुपये आहेत ते परेश मापुसकर, विशाल टिपू आणि मयूर खापरे या तिघांकडून 500 500 500 असे 1500 रुपयाचं पारितोषिक लागलंय फक्त आणि फक्त 1 षटकारासाठी.
या दरम्यान हा चेंडू उजव्याष्टीच्या बराच बाहेरचा पंचानी स्वयर घोषित केला, एक अवांतर धाव मिळते. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू आहे आणि इथे प्राइज वाढत चाललंय, वेगवेगळ्या पद्धतीचं बक्षीस वाढत चाललंय. मयूर खापरे यांच्याकडून निलेश यांना भायखळ्याच्या पर्शियन दरबारमधली एक पूर्ण रान बिर्याणी मागवण्यात येणार आहे. क्या बात है, सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न निलेश यांचा आणि एक धाव नक्कीच मिळवत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिके इथे लागत आहेत निलेश यांच्यासाठी. जर जर पाच षटकं नाबाद खेळी केली तर परेश मापुसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे निलेश कदम यांना. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू अनिमेश जोशी हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. जवळजवळ 2500 रुपयाचं रोख पारितोषिक इथे लागलेलं आहे निलेश यांच्यावर. षटकारांना 1500 रुपये, नाबाद खेळीला 1000 रुपये. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा अनिमेश यांच्या मार्फत. त्याचप्रमाणे मयूर खापरे यांच्याकडून ती मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्शियन दरबारची रान बिर्याणी मला सारखं सांगण्यात येते आणि त्यांचं म्हणणं आहे की ते लगेचच मागवतील आजच्या आज संध्याकाळी असं त्यांचं म्हणणं आहे. या दरम्यान उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय, सुंदर प्लेसमेंट आहे पण नक्कीच नक्की हा उत्कृष्ट झेल टिपला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून अमन यांच्याकडून. जर निलेश यांनी 4 धावा धावून काढल्या तर कल्पेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जारी करण्यात आलं आहे. पण आता इथे आहे ना असं आहे कल्पेश चव्हाण साहेब की समोरच्याने पण धावलं पाहिजेत ना 4 धावा. म्हणजे बिचारा निलेश एकटा धावू येईल पण समोरचं नाही म्हणाल तर काय करणार. मग सुदीप नवीन फलंदाज मैदानात. ओहो, सुंदर चेंडू आहे. या दरम्यान या सगळ्या पारितोषिक जी लावली जेवढे फॅन होते निलेश यांचे सगळे बिचारे इथे नाराज झालेले आहेत. त्यांचं म्हणणं पैशाचा प्रश्न नव्हता पण खेळी बघायला मिळाली असती, एक आकर्षक खेळी बघायला मिळाली असती. आणि मयूर खापरे यांनी तर मोबाईलवरती डायल करून ठेवला होता नंबर त्या पर्शियन बिर्याणीवाल्याचा. फलंदाज अतुल नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. खूप धावसंख्या 13 आहे 13. दोन षटकांच्या अखेरीस 2 गडीबाद 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. आता मात्र फलंदाजीला स्ट्राईक एंडला आहे तो सुदीप. या फलंदाजामध्ये मी खास सांगू इच्छितो प्रचंड एक्सपिरियन्सवाला फलंदाज आहे आणि त्याच्यामध्ये एक ताकद आहे, परफेक्शन आहे. या सामन्याचा रूपरेषा रंग बदलून टाकू शकतो सुदीप हा फलंदाज. नवीन गोलंदाज इथे पाहायला मिळतोय चंदनच्या पहिल्या चेंडूवर खेळतोय सुदीप. पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय जोराने वेगाने सीमारेषेच्या जवळ. इथे प्रयत्न अप्रतिम केला जातोय पण बॅलन्स जातोय खेळाडूचा.
चार धावा जमवायचे का पाहिजे आणि इथे नक्कीच नक्की चार धावा काढण्याचा प्रयत्न होता सुदीप यांचा पण जर चंदन यांनी त्रिफळाची गडी बाद केला तर कल्पेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपये आणि अतुल यांनी षटकार मारला तो विशाल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दोन धावा मिळवत आहेत की नाही हे पाहायचंय. पण या दरम्यान सुदीप यांच्याकडून नकार दिला जातोय दुसऱ्या धावेसाठी. धाव संख्या 17 होते. इथे हलक्याच खेळतोय आणि एक छोटी धाव काढण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिटला मात्र नक्कीच धोका संभवला असता. विकी रामराजे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. स्ट्राईकलेट अतुल. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आहे. उत्कृष्टरित्या हाताळतोय गोलंदाज. कुठलीही संधी नाही आहे फलंदाजाला बिग स्ट्रोक करण्यासाठी. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. चंदन अजूनही संधी कायम आहे. त्रिफळाची म्हणजे बोल्ड जर तुम्ही घेतलात तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे कल्पेश यांच्यामार्फत. कल्पेश चव्हाण यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. हा उत्कृष्ट फटका आहे. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. 72 फटका आहे. आणि या षटकाराला मला वाटतं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं विशाल यांच्याकडून. तर विशालांना विनंती आहे नक्कीच नक्की इथे मंडळाकडे आपलं पारितोषिक आपण जमा करायचं आहे. खूप सुंदर षटकार इथे पाहायला मिळतोय. टायमिंग परफेक्ट होतं. जर अजून एक षटकार मारला तर पुन्हा एकदा विशाल यांच्याकडून पुन्हा 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते. 24 धावसंख्या 24 स्कोरबोर्डवर. आणि हा अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू निघून जातो एस टी रक्षकाच्या हातात. षटक संपतंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24 ऑन स्कोरबोर्ड. म्हणजे आपण जर पाहिलं तर सरासरी 8 या धावाने खेळत आहेत मराठा रेजिमेंट्स. 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले इथे घेतला जातोय कारण चौथं षटक आहे त्यामुळे तो घ्यावाच लागेल. लवकर खेळायचा वेळ जास्त घेत आहे अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतोय आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळता व्यावसायिक क्रिकेट खेळता आपले 4 गोलंदाज कोण असतील याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे. गोलंदाज अमर वैयक्तिक यानंतरचं प्रत्येक पारितोषिक आमच्याकडे जमा झाल्यावर सांगत आम्ही घोषित करू याची कृपया सर्व चाहत्यांनी नोंद घ्यायची आहे. स्क्रीनवर दाखवा.
अमर एक जबरदस्त रनअप आहे आणि हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे बाय सुदीप. या चौकाराला सुंदर असं स्वरूप प्राप्त होते कारण जबरदस्त तडाखेबाज फटका मारणार होतो सुदीप यांच्याकडून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वन बाउन्स चौकार निघून जातोय आणि या ठिकाणी 200 रुपयाचं ते पारितोषिक आहे ते गुगल पेने आम्हाला इथे दाखवण्यात येते की अतुल यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आम्ही इथे पाहिलं आहे, धन्यवाद. बॅट्समन वेळ जास्त घेऊ नये. जशी क्षेत्ररक्षणाला पेनल्टी आहे तशी तुम्हाला देखील देऊ शकतात पंच. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या दरम्यान हा जोरदार ठेवण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने पण चेंडू निघून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांकडून इशारा एका धावेचा. सव्वीस धावांची गरज आहे अजूनही. 16 चेंडूत 12 चेंडूत 26 धावांची गरज. पॉवर प्लेचा षटक आहे, 3 बाहेर आहेत 8 आतमध्ये. अशावेळी तडाखेबाज फलंदाजी करून आपल्या संघाला विजयशीचा जवळ आणून ठेवायचा प्रयत्न आहे सुदीप यांचा. पुन्हा एकदा अमर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील सुदीप. हा सुंदर फटका आहे, सुंदर फटका आहे. चेंडू वन बाउन्स चाललाय आणि नक्कीच निघून जाईल सीमारेषेच्या पार कारण आउटफील्ड फास्ट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जाणार हा चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुंदर खेळतात सुदीप. हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, बेहतरीन, क्या बात आहे. एसपीएल षटकार. मी मगाशी म्हटलं होतं सुदीप या खेळाडूमध्ये ताकद आहे, काबिलियत आहे. पाहिजे त्या चेंडूवर षटकार चौकार ठोकण्याची हिंमत ठेवतो सुदीप. आज नाही तर बरेच वर्ष आम्ही या खेळाडूला पाहतोय, त्याच्या फलंदाजीचं कर्तब आम्ही इथे बघतोय आणि हा षटकार आपल्याला सांगेल की हवेशी गप्पा मारता मारता चेंडू जो सीमारेषेपार गेलाय एसपीएल षटकार आहे. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचते 39 वर. 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सुदीप यांच्या मार्फत आणि इथे देखील जोरदार ठेवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातातून सटकतोय आणि एक धाव नक्कीच घेतील फलंदाज. 15 धावांची गरज आहे, 40 धावांवर पोचतोय हा संघ. सात चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. पाहायचं काय होतंय इथे, हा झेल सुटतोय आणि सुटल्यानंतर खेळाडू धावतायत आणि आता मात्र 2 धावा काढण्याच्या नादात काय होईल हे सांगता येत नाही. याला म्हणतात अँटिसिपेशन, याला म्हणतात आधीच ठरवणं की तिथे झेल टिपला जाणार आहे. या दरम्यान असं नसतं ठरवलं तर इथे 2 धावा मिळाल्या असत्या. इथे आपण बघतोय की एक धाव इथे मिळते, 14 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 14 धावांची गरज. गोलंदाज चंदन वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. सामना करतील अतुल. आतापर्यंत अतुलने एक षटकार ठोकलेला आहे, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सुदीप यांनी देखील एक षटकार एक चौकार मारलेला आहे.
खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांना मॉफर. सहा चेंडूत 14 धावांची गरज आहे. पाहायचं काय होणार आहे, कोणाचं घडणार आहे, कोणाचं बिघडणार आहे. हा सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू आहे. अतुल यांच्याकडून मिडविकेटला जोरदार तोडण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून जातोय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी तयार. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज. क्या बात है, बेहतरीन डिलिव्हरी, खूप सुंदर ब्लॉक होल मध्ये. या दरम्यान उत्कृष्ट हा चेंडू ब्लॉक होल डिलिव्हरी. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू इथे हाताळतोय गोलंदाज चंदन. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे, कॅन्सर डिलिव्हरी म्हणतात त्याला. काहीच करू शकत नाही फलंदाज, नवीन फलंदाज आदित्य मैदानात. 4 चेंडूत 14 धावांची गरज. हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथे डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक धाव घेतील सुदीप, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार किंवा 1 धाव किंवा 2 चौकार 1 षटकार देखील सामना जिंकू शकतो. फक्त 3 चौकारांनी सामना जिंकता येणार नाही. या दरम्यान हा उत्कृष्ट फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, बेहतरीन, क्या बात है, काय स्ट्रोक आहे, काय कॉन्फिडन्स आहे, आणि सरळ आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. जिथे सगळ्यात जास्त लांब बाउंड्री असते त्या मार्जिन त्या एरियामध्ये हा षटकार मारतोय सुदीप. काय कॉन्फिडन्स आहे. आणि हा SPL षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सुदीपच्या मार्फत. दुसरा षटकार तिथे खेचतोय. आता मात्र समीकरण, सामन्याचा रूप, रेषा, रंग सगळं बदलतंय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र 2 चौकारांनी देखील सामना जिंकू शकतो. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळते सुदीप यांच्या मार्फत. एक तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळते. सुदीप इज ऑन फायर. चंदन पाहायचं आहे शेवटचे 2 चेंडू काय पद्धतीने हाताळणार आहे, कारण 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथे उत्कृष्ट आहे. इथे 2 धावा जर घेत असतील तर नक्कीच फायदा होईल. अज्ञानता स्ट्राईक एंडच्या दिशेने थ्रो जातोय. पाहायचं काय होते. आणि इथे गडी बाद होतोय सुदीप. यांना म्हणतात पुन्हा एकदा अँटिसिपेशन. मी खास सांगू इच्छितो, पहिला धाव ही अँटिसिपेशनमध्ये काढली नसती तर हरले असते. म्हणजे धाव काढायचीच होती. कॅल्क्युलेशन काय आहे, 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजेत. जर तुम्ही ही धाव नसती काढली तर षटकार मारूनही फक्त टाळ्या वाजल्या असत्या, विजयश्री प्राप्त झाली नसती. त्यामुळे 2 धावा कशाही काढून तुम्हाला स्ट्राईक घ्यायचं होतं. हा विचार आधी केला नाही फलंदाजाने, त्यानंतर केला, पण गडी बाद झाला. म्हणून म्हटलं क्रिकेटमध्ये स्वतःचा विचार करून चालत नाही, आणि समोर तो काय करेल समोरचा व्यक्ती हेही तुम्ही विचार करू शकत नाही. वेलप्लेड सुदीप, खूप चांगला प्रयत्न होता. 2 धावा काढल्या असता स्ट्राईक तुमच्याकडे असता. आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच नक्की 6 धावा जमवण्याचा प्रयत्न केला असता. गिरीश चव्हाण नवीन फलंदाज. 6 धावांची गरज आहे, 1 षटकाराची गरज आहे. चंदनांचा शेवटचा चेंडू. एका षटकाराची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू, 6 धावांची गरज. सकाळी 4 धावांची गरज असताना षटकार मारला होता एका खेळाडूने. या दरम्यान हा लोअर फुल टॉस चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. आणि अतिशय उत्कृष्टरित्या विजय मिळवतोय तो युवा शिवाई हा संघ. या पुढचा सामना
अल्टिमेट फाइटर्स आता होणारा सामना आहे नेपच्यून रायझर्स विरुद्ध अल्टिमेट फाइटर्स